कटराचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले. भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेमध्ये खेकडा दाखवला आणि त्यामुळे भाजपनं माझ्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं असे शाब्दिक वार रोहित पवार यांनी केलेत. तसं तो खेकडा हॉटेलमधला असून तो खाण्यासाठी वापरला जाणार होता, मात्र मी पत्रकार परिषदेमध्ये तो दाखवला आणि त्यानंतर तो नदीमध्ये सोडून दिल्यामुळे उलट त्याचा जीव वाचला असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र भाजपची तडफड सुरू झाली आहे आणि याला मी कायदेशीर उत्तर देईन असं रोहित पवार यांनी म्हटले. नेमकं त्यांनी काय ट्विट केले पाहूयात. भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. तर असं ट्विट